राज्यातील जवळपास 25 गडकिल्ले लग्न सोहळ्यासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतल्याने राज्य सरकारवर चौफेर टीका केली जाते. आता पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत शनिवारवाडा इथं आंदोलन केलंय. शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने दिले जाणार असतील तर आधी शनिवारवाडा भाडेतत्वावर द्या असं म्हणत राष्ट्रवादीने आंदोलन केलं आहे. शनिवारवाड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुलाचं बारसं आणि मुंजही करावं अशी बोथरी टीका आंदोलनवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. मला कल्पना नाही देवेंद्र फडणवीसांना मुलगा आहे नाही वगैरे. जर त्यांचा मुलगा असेल तर त्याची अतिशय मोठ्या थाटामाटामध्ये मुंज आपण या शनिवारवाड्यावरती करूया आणि त्यांची ती सुरुवात होईल. पण महाराष्ट्रातील जनता ही खपवून घेतली जाणार नाही. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी हे करून दाखवावं. हा निर्णय जोपर्यंत बदलला जात नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे आंदोलन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल. यावेळी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे आणि प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते. दरम्यान राज्यातील गडकिल्ले महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून भाड्याने देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राज्य सरकारनं भाजप सेनेच्या अतिशय दुर्दैवी असा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. कॅबिनेटमध्ये गडकिल्ल्यांना रिसॉर्टचा आणि लग्न कार्यालयाचा दर्जा देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि आता तो निर्णय बाहेर आल्यानंतर लोकांच्या संताप आल्यानंतर सर्वासर्व सरकारकडून केली जाते. आमचा पहिला प्रश्न असा आहे की असा निर्णय तुम्ही कॅबिनेटमध्ये आणलाच का आणि कॅबिनेटमध्ये केलेला निर्णय इतके दिवस लपून ठेवायचं कारण काय होतं? कारण कॅबिनेटचा निर्णय हा छापावा लागतो, कळवावा लागतो, पण हा कळवला नाही. याच्यावरूनच तुमच्या मनामध्ये पाप होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये नक्की काळबेरं होतं हे त्यातून स्पष्ट होतं आहे. आणि जरी सारवासारव केली असेल तरीसुद्धा अ वर्ग ब वर्ग या महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काही झोपेत आहात असं समजता काय? असा आमचा राज्यकर्त्यांना सवाल आहे. आणि मग जर ब वर्ग असेल तर आमच्या मागं हा पुण्याची शान असलेला शनिवारवाडा आहे. हा गड पण नाही, दुर्ग पण नाही, किल्ला पण नाही, हा राहण्याचा वाडा आहे. मग याचं मंगल कार्यालय होणार का? मग शनिवारवाडा या पुढच्या काळामध्ये लग्न, मुंज, डोहाळे जेवण, बारसं, भाईंचा वाढदिवस, त्याच्यानंतर साखरपुडा आणि काही तारखा उरल्या तर इतर कार्यक्रम, याच्यासाठी सरकार भाड्याने देणार का? हा आमचा प्रश्न आहे ना. आणि हा उपरोधिक सवाल आम्ही सरकारला करतो आहे. म्हणून आज आमचं हे विडंबनात्मक आंदोलन आहे की जरी मुख्यमंत्री म्हणले की गडकिल्ल्यांना हात लावून देणार नाही तरी हा वाडा मग ब वर्गात येणार ना. म्हणजे इथून पुढे शनिवारवाड्यात लग्न होणार का? हे सगळं जे आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला फसवण्याचं षडयंत्र आहे. ज्या छत्रपतींच्या नावावरती मतं मागितली त्यांचाच आज इतिहास पुसण्याचं अत्यंत घाणेरडं काम हे भाजप शिवसेना करते आणि आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो आहे. या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी शनिवारवाडा भाड्याने मिळेल मंगल प्रसंगासाठी असा आज बोर्डच पुणेकरांच्या समोर आणला आहे. कारण पुणेकरांना ही पुणेकरांची अस्मिता आहे. शेवट अशा अनेक वाडे हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत, त्यांना इतिहासाचा संदर्भ आहे. पण अ वर्ग ब वर्गमध्ये गोंधळ घालून याची मंगल कार्यालय करायची आणि या ठिकाणी अशा पद्धतीने चालवायचं हे अतिशय निंदनीय आहे. याचा आम्ही निषेध करतो, तीव्र शब्दात धिक्कार करतो.